नमस्कार अॅग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून उत्तर भारतातील जम्मू काश्मीर आणि लडाख परिसरात हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. या लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातही काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. सध्या राज्यात हवामान कोरडं आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात 25 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या कायद्यांना विरोध करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात 21 डिसेंबरला म्हणजेच आज शेतकरी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. याबाबत अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी माहिती दिली आहे. आज नाशिक मधून शेतकरी दिल्लीकडे प्रस्थान करणार आहेत. 24 डिसेंबरला हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचतील. राजस्थान हरियाणा सीमेवर शाहजहानपूरकडून दिल्लीकडे जाणारा महामार्ग हे शेतकरी रोखून धरणार असल्याची माहिती नवले यांनी दिली आहे. केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की सरकार कायद्यांमध्ये दुरुस्ती करायला तयार आहे. आधारभूत किंमत आणि बाजार समितीला कोणत्याही प्रकारे सरकार धक्का लावणार नसल्याचं सांगत आहे. हे नवीन कृषी कायद्यांमुळे हमी भावाचं संरक्षण आणि बाजार समितीची व्यवस्था कोलमडेल अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांना वाटतीये. मात्र हे कायदे जर रद्द केले तर प्रत्येक कायदे मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं. मराठवाड्यात अतिवृष्टी व सततच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक रविवारी औरंगाबादेत दाखल झालंय. हे पथक सोमवारी औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील मिळून 15 गावात प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाचे प्रमुख दिल्ली येथील NDMHM सहसचिव जी रमेश कुमार हे आहेत. प्राप्त माहितीनुसार पंचनामे अंती मराठवाड्यातील पीक नुकसानीचं क्षेत्र 24,62,493 हेक्टर 34 गुंठ्यांवर पोहोचलं होतं. मागील वर्षी नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील पूर्व हंगामी द्राक्ष बागा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्या. अशा संकटातून सावरून येथील शेतकरी पुन्हा हंगामाला सामोरे गेले. चालू वर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच असलेल्या पावसामुळे घडजिरणे गळकूज या समस्येनं 50% नुकसान होतच. त्यातच आता अवकाळीच्या तडाख्यात द्राक्ष बागा नुकसानीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत. त्यामुळे वाचलेल्या थोड्याफार मालाचे 2 पैसे घडतील अशी अपेक्षा असताना द्राक्षमळांना तडे जाऊन सडकूज वाढली आहे. त्यामुळे हा फटका 100 कोटींच्या जवळपास आहे. या नुकसानामुळे मोठ्या आशेनं मेहनत घेऊनही सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याची स्थिती आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं जाहीर केलं. नागपूर जिल्ह्यात 68,968.25 हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे मदतीसाठी 34,39,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असताना अद्याप मदत मिळालेली नाहीये. जून ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान झालेली अतिवृष्टी पूर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. यानंतर किडीमुळे सोयाबीनचं पूर्ण पीक हातचं गेलंय. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचावा व त्याचा पूर्ण नफा शेतकऱ्याला मिळावा या उद्देशानं शासनानं विकेल ते पिकेल ही योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 100 याप्रमाणे 1,600 थेट विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरात काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना केवळ जागा उपलब्ध करून देणे इतकंच या योजनेचं उद्दिष्ट नाहीये, तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी मोठे खरेदीदार किंवा प्रक्रियाधारक यांचा शोध घेऊन त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क करून देणं ही भूमिकाही पार पाडण्यात येणार आहे. शेतकरी त्यांचं उत्पादन थेट हॉटेल व्यावसायिकांनाही विक्री करू शकणार आहेत. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथे थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.